माझ्या ते वडिलांसारखे आहेत, अँड आय मीन दॅट लिटरली. त्यांची जशी ओळख झाली तसं मला कळलं की अतिशय एक हळवा व्यक्ती, ज्याला म्हणतो ना हळवं मन असलेला. पीपल गेट टू नो नाना पाटेकर अ लिटल बेटर असं वाटतं. 100% दिस साईड ऑफ नाना लोकांना माहिती नाही. निलेश माझ्या आयुष्यात माझ्या बायकोमुळे आला. ती डाय हार्ड फॅन आहे निलेश. म्हणजे तो फरक आहे की मी तीर्थ विठ्ठल गातो, मी कानडा गातो, आणि गंध तुझ्या जे त्यांनी माझ्याकडनं गाऊन घेतलंय त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की राहुल एखादी तान मार, किंवा ती तान पण एका शास्त्रीय गव्याची तान न वाटता ती त्या गाण्याचा भाग वाटणं. तू कधी इंटरमिडिएट होतोस का? बिकॉज इफ यू हॅव टू सिंग अ लाईट सॉन्ग ऑर अ फिल्मी सॉन्ग, कमर्शियल सॉन्ग, नेव्हर. का? याचं कारणच हे की मला माझ्या कक्षा माहिती आहेत, आय नो माय बाउंड्रीज. कारण अशा पद्धतीचं मी आजपर्यंत गाणं कधी गायलेलोच नाही आहे. राहुल, फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू सागरिका. थँक यू. मी असं का म्हणते, ऑब्व्हियसली दिस इज द फर्स्ट टाइम यू आर वर्किंग विथ सागरिका, अँड इट्स एन एक्स्ट्रीमली वंडरफुल टू हॅव यू ऑन बोर्ड फर्स्ट ऑफ ऑल. थँक यू. आणि त्यावर द प्रोजेक्ट दॅट यू आर ऑन बोर्ड विथ अस फॉर द फर्स्ट टाइम इज ऑल्सो एक्स्ट्रीमली स्पेशल फॉर अस. सो आय वॉन्ट टू आस्क यू, the project is obviously the first ever album with songs written by none other than Nana Patekar sir. Right. I'm aware ki tuja Nana sir barobar your relationship goes way back. Mag just tell us a little about that. Well, I'm super excited. First of all, thank you very much. This is my first time and we've been meeting each other for a long time and trying to work out something, पण ते आत्ता मला असं वाटतं की मुहूर्त चांगला जमला आहे त्याचा. आणि नाना हॅज लाईक माझ्या ते वडिलांसारखे आहेत, अँड आय मीन दॅट लिटरली, बिकॉज ही इज बीन माय इन्स्पिरेशन फॉर अ लाँग टाईम सिन्स ही एंटर्ड इन माय लाईफ. आणि त्यांच्यामुळे वसंत उत्सव झाला आणि काय सांगू, त्यांच्या बरोबर इतके ज्याला म्हणतात आपण सोनेरी क्षण मी घालवलेले आहेत. त्यामुळे मला जेव्हा कळलं की नानांची कविता आहे, मी त्यांच्या कविता अनेक वेळेला त्यांच्या मुखातून ऐकलेल्या आहेत, त्याच्यामुळे इतक्या मातीशी जोडलेल्या त्या सगळ्या कविता आहेत आणि त्यांचे विचार पण आहेत. सो ते मला गायला मिळणं आणि त्यामधून मला असं वाटतं की निलेश मोहरीर ह्या माझ्या मित्राबरोबर पण खूप दिवस काम करायचं होतं आणि तो योग मला वाटतं सागरिका तुझ्यामुळे जुळून आलात. सो आय एम सुपर थँकफुल टू यू. नो, नॉट जस्ट थँकफुल, आय मीन वी आर ऑल सो एक्साइटेड अबाउट दिस. म्हणजे आपण व्हॉट आय वी डोंट नो व्हॉट टू से अबाउट इट. गंध तुझा पावलांचा ओघळला वाटेवर, विचारित थांग तुझा. Frankly, when I first this whole project started with him and me, because we were trying to work together for a long time, and for some reason or the other we were not finding the the right song. And when when Nilesh told me that he has some poetry written by Nana, and somehow I was like, this is the time where we can come together, do something great. When I first heard Nana Patekar is writing poetry, and then I heard the poetry, and that it was like completely म्हणजे east west झालं माझं डोक्यात. So how, I mean, you know him for longer obviously. So do you, I want to ask you your perspective towards the kind of words that he has written and the poetry that he has written, and how, what do you know him as first, Nana Patekar the actor or Nana Patekar the poet? Well, I know him as Nana Patekar the person, the human being. अर्थात त्यांची आणि माझी ओळख माझ्या आजोबांचे भक्त म्हणून एक झाली होती, किंवा चाहते म्हणूयात. आणि त्याच्यातनं मग त्यांना ऑफकोर्स नानांची पर्सनॅलिटी अशी आहे की
आदरयुक्त भीती ज्याला म्हणतो आपण, तशी त्यांच्याबद्दल कायम वाटत आली आहे, अजूनही आहे. त्यांची जशी ओळख झाली तसं मला कळलं की अतिशय एक हळवा व्यक्ती ज्याला म्हणतो ना, हळवं मन असलेला, की कोणत्याही छोट्या गोष्टीला खूप ज्याला हायपर सेन्सिटिव्ह म्हणू, जी एका आर्टिस्टचीचं लक्षण आहे, म्हणजे कलाकाराचं ते लक्षण आहे, की कोणची छोटी गोष्ट पण त्याच्या मनाला वेगळ्या पद्धतीने भावते, जी सामान्य माणसाला भावेल आणि त्याला जशी ती स्पर्शून जाईल, आणि ते व्यक्त इतके सुंदर होतात. म्हणजे त्यांचं बोलणं जरी असलं ना, तरी असं मला वाटतं की काही काही वाक्य अशी फ्रेम करून ठेवावीत, ती इतके सहजतेने अशा गोष्टी बोलून जातात. आणि ती कविता वाचताना पण अनेक वेळा फोन करून त्यांनी अशा कविता ऐकवलेल्या आहेत. सो मला माहिती होतं की अतिशय हळवा एक कलाकार म्हणूयात, एक व्यक्ती म्हणूयात आणि एक कवी म्हणूयात, की तो त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे मला ही कविता ऐकल्यानंतर आणि बघितल्यानंतर, चाल ऐकल्यानंतर, मला असं वाटलं की अतिशय समर्पक चाल ज्याला म्हणतो ह्या शब्दांना अशी लागलेली आहे. वरमली जाई जुई चाफाल पला पानात तारांबळ मोगऱ्याची तारांबळ मोगऱ्याची गाली हसली तुळस. Once people listen to that song, people get to know Nana Patekar a little better. 100%. This side of Nana, लोकांना माहिती नाहीये की नाना पाटेकर म्हणल्यानंतर क्रांतीवीर आपल्याला आठवतो, किंवा त्यांचे सगळे वेलकम येते नंतर, पण जो एक क्रांतीवीर म्हणजे नाना पाटेकर असं होतं ना, की त्यांची ही बाजू लोकांच्या समोर मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने येते, ह्याचा जास्ती आनंद आहे. कारण इतकी छान छान गाणी ह्या निमित्ताने येणार आहेत. सो मला खूप आनंद आहे ह्या गोष्टीचा, की त्याचा भाग मी आहे. ऍब्सोल्युटली. गंध तुझ्या पावलांचा ओघळला वाटेवर, गंध तुझ्या पावलांचा. Think, I mean, this is a very candid question. Do you think Nilesh was the right choice? Absolutely. मला असं वाटतं की निलेशची मी इतकी गाणी ऐकली आहेत, आणि बेसिकली निलेश माझ्या आयुष्यात माझ्या बायकोमुळे आला. ती डाय हार्ड फॅन आहे निलेश. म्हणजे तुम्हाला सांगतो की प्लेलिस्ट आहे, आणि आम्ही जेव्हा काही फिरायला वगैरे जातो तेव्हा पहिल्यापासून शेवटपर्यंत फक्त निलेश मोरेरची गाणी आम्ही लावत आलेलो आहोत. आणि कधीतरी त्यांची भेट झाली, आय डोंट नो कशी झाली, आणि तिच्या थ्रू मला निलेश भेटला आणि मग तो कार्यक्रमाला आला. आणि त्याची सगळी मला म्हणजे गमतीचा भाग आपण बाजूला करूयात, पण आत्ताच्या काळामध्ये गाणं गुणगुणता यावं किंवा गाणं लक्षात राहावं त्या चालीमुळे, असे खूप कमी संगीतकार आहेत जे मला असं वाटतं की आत्ताचा जो एक ट्रेंड चाललेला आहे की फक्त तुम्हाला ऐकू काय, लक्षात काय राहतं, तर ते बीट्स असतील किंवा ढँग 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 जे काय असेल, ते न करता गाण्याची चाल, त्याच्यातली मेलडी आणि ते गाणं तुमच्या लक्षात राहतं, ही ताकद आहे निलेशची. आणि त्यामुळे मला असं वाटतं की निलेशच्या व्यतिरिक्त हे कोणी केलं असतं असं जर तुम्हाला विचारलं असतं, तर मला खूप वेळ विचार करायला लागेल की अरे हे कोणी अजून केलं असतं, तर नाही, निलेश मोहरीरच हे गाणं करू शकतो, आणि त्यांनी ते अतिशय अप्रतिम केले. तिथे तिथे नको जाऊ, इथे तिथे नको जाऊ, निरखती पक्षी तरू, निरखती पक्षी. आणि निलेशला कॉम्प्लिमेंट म्हटलं तर आय रिमेंबर आम्ही रेकॉर्ड केलं आणि वी ऑल वेंट टू आर रिस्पेक्टिव्ह होम्स, आणि रात्री मला ह्याचा मेसेज आला की मी आय हॅव हर्ड द सॉन्ग 20 times. आणि अँड द वर्ड्स ही यूज्ड वॉज, निलेशनी माझं कडनं असं गाऊन घेतलं. हो हो, 100%. सो अँड दॅट रिअली मेक्स अ डिफरन्स, यु नो, वेन यू टॉक अबाउट अ कंपोजर, की व्हॉट काइंड ऑफ
परफॉर्मन्स ही कॅन एक्स्ट्रॅक्ट आउट. नाही खरंच मला असं वाटतं की त्याच्या डोक्यामध्ये ते इतकं पक्क होतं की मला हे असं हवंय. आणि मलाही शिकायला खूप मिळालं की मी स्वतःला एक गायक समजतो, क्लासिकल नाही किंवा काही नाही काही नाही, जे संस्कार माझ्यावरती झाले असतील मला त्या संस्कारां म्हणजे आय थँक द द जे काही द कल्चर दॅट आय हॅव बीन ब्रॉट अप इन इज टू ऑलवेज रिस्पेक्ट ईच अँड एव्हरी फेलो म्युझिशियन, एव्हरी वन इन फ्रंट ऑफ यू. आणि त्यामुळे जेव्हा निलेशनी ही चाल सांगितली मला तेव्हा मी त्याला म्हणलो तो तुला जशी पाहिजे तशी मी गाईन. आणि खरोखर तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला जे काही माझी इतर गाणी असतील, माझं क्लासिकल असेल, नाट्यसंगीत असेल किंवा बाकीची गाणी असतील, त्याच्यापेक्षा एक वेगळा राहुल देशपांडे तुम्हाला ऐकायला मिळेल हे मी अगदी नक्की तुम्हाला सांगतो. कारण अशा पद्धतीचं मी आजपर्यंत गाणं कधी गायलेलोच नाही आहे. I'll tell you की थ्रो म्हणूयात आपण ज्याला हलकं गाणं म्हणतो आपण, हलकं म्हणजे थ्रो वाईज आणि अतिशय फॉर एक्झाम्पल सांगू का की एखादं गाणं असेल भीमसेनजीनी गायलेलं फॉर एक्झाम्पल टाळ बोलेची पडीला, आणि तशाच पद्धतीचं एक गाणं आहे जे बाबूजींनी गायले समाधी साधन. तो जो फरक आहे दोन्ही गायकीमधला अप्रोचमधला तो फरक आहे की मी तीर्थ विठ्ठल गातो, मी कानाडा गातो आणि गंध तुझ्या जे त्यांनी माझ्याकडनं गाऊन घेतलं आहे हा एवढा फरक आहे त्या दोन्ही रेंडिशन्समध्ये. सो त्यामुळे मला असं वाटतं की मला अशा पद्धतीचं गाणं गाता आलं आणि ते गाऊन घेण्याचं श्रेय पूर्ण आणि पूर्ण निलेशचं आहे. कारण सहसा मला फार वेळ लागत नाही गायला, एखादं गाणं मला दिलं तर पटकिनी गातो जर मला ती चाल माहिती असेल तर. पण निलेशच्या बरोबर मी प्रत्येक खेपेला की ह्याच्यातलं इमोशन बाहेर येत आहे का, तुला हवं तसं येत आहे का. त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की राहुल एखादी ताण मार, किंवा ती ताण पण एका शास्त्रीय गव्याची ताण न वाटता ती त्या गाण्याचा भाग वाटणं. मला असं वाटतं त्याच्याकरता मला ह्या प्रोसेसमध्ये शिकायला खूप मिळालं. इथे तिथे नको जाऊ निरखती पक्षी तरू, निरखती पक्षी तरू. आय रिमेंबर नेहा आली होती रेकॉर्डिंगला, शी सेड हा कधीच काही नर्वस वगैरे नसतो पण हा चूप आहे सकाळपासून. सो हाऊ डिड यू प्रिपेअर आय वॉज व्हेरी सिन्सिअर. बेसिकली मी म्हटलं ना की जस्ट द डिसिप्लिन दॅट आय हॅव बीन ब्रॉट अप इन ॲज अ क्लासिकल म्युझिशियन, मला वाटतं की त्याचा खूप उपयोग होतो ह्या गोष्टींमध्ये. की आपल्याला एखादी जेव्हा चाल येते चाल आम्ही जाऊन गाऊ किंवा अशा पद्धतीने मी कधी ती आजपर्यंत अप्रोच केलेली नाही आहे. की मला आठवतं आहे मी अवधूतचं पण एक गाणं गायलं होतं तेव्हाही मी त्याला म्हटलं होतं की वा हे तुझ्या पद्धतीने जर येत असेल तर मला सांग आणि त्याच्याकरता मला काय करायला लागेल हे तू मला सांग. की बऱ्याच वेळा असं होतं की यू आर इंटिमिडेटेड बाय द सिंगर की अरे हा तर क्लासिकलवाला ह्याला कसा ऐकेल वगैरे. सो मला वाटतं की तो आईस ब्रेक होणं फार महत्त्वाचं असतं की इफ यू हॅव अ वर्किंग रिलेशन की मला माहिती आहे की अरे राहुल असं नाही रे मला असं हवं आहे, तर असं नाही रे म्हणल्यानंतर मला जर ते ऑफेंड होत असेल तर मग काही अर्थच उरत नाही या रिलेशनशिपला. मला असं वाटतं की किती वेळा तू मला सांगशील की असं नाही असं गा, आणि मग ते तसं गायल्यानंतर जो आनंद मिळतो की अरे दोघं वी आर ऑन द सेम पेज, तो जो आनंद असतो तो एखादं गणित सुटल्याचा आनंद असतो ना, किंवा पहिल्यांदा सायकल आपल्या विदाऊट सपोर्ट चालवायला लागण्याचा तो जो आनंद आहे, मला असं वाटतं की तो आनंद मला प्रत्येक खेपेला मिळतो. सो मी आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की अशी लोकं माझ्या आयुष्यात आलेली आहेत बिकॉज ऑफ माय काय म्हणतात त्याला आशीर्वाद असतील माझ्या आजोबांचे किंवा नानांसारख्या व्यक्तींचे माझ्या आईवडिलांचे, की मला प्रत्येक क्षणाला चांगलं शिक्षण मिळतं आणि त्याच्यातनं मी एक खूप चांगला गायक पण होतो आणि एक चांगला माणूस पण बनतो. सांज झाली आता सावलीची दृष्ट काढू, सावलीची दृष्ट काढू.
यू जस्ट सेड कधी कधी समोरचा माणूस इंटिमिडेट होतो बिकॉज यू आर अ क्लासिकल सिंगर. डज द ऑपोजिट हॅपन? तू कधी इंटिमिडेट होतोस का बिकॉज इफ यू हॅव टू सिंग अ लाईट सॉन्ग ऑर अ फिल्मी सॉन्ग कमर्शियल सॉन्ग? नेव्हर. का? ह्याचं कारणच हे की मला माझ्या कक्षा माहिती आहेत. आय नो माय बाउंड्रीज, राईट? त्या बाउंड्रीजमध्ये मी काय करू शकतो हे मला माहिती आहे. आता खूप मोठा जरी संगीतकार असेल तर तो माझ्याकडनं काय काढून घेऊ शकतो याची कल्पना मला आहे. ते कसं हे त्याचं कसं आहे. बिकॉज मी काय म्हणतो ना की माझ्या कक्षेमधल्या लताबाई मी मला हवं तशा मी गाऊ शकतो. माझ्या कक्षेतले भीमसेनजी किंवा कुमारजी किंवा वसंतराव किंवा किशोरीताई, कोणचेही किशोर कुमार, व्हॉट एव्हर, आय कॅन, मी बागडू शकतो, मी पळू शकतो, पण विद इन माय बाउंड्रीज. तसं मला जेव्हा वन्स अ सिंगर नोज व्हॉट हिज बाउंड्रीज आर, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आफ्टर अ व्हाईल यू डोंट गेट यू गेट इंटिमिडेटेड बाय दॅट पर्सनॅलिटी. आणि एकदा जसं नानांचं आहे की सुरुवातीला धाक त्यांचा वाटतो, भीती वाटते, पण एकदा तुम्ही त्यांना खूप जवळनं ओळखायला लागलात की तुम्हाला कळतं की अरे अतिशय हळवा आणि खूप काय म्हणतात त्याला, इज लाईक अ चाइल्ड इन साईड. आणि ते इतके इज सो शुअर अबाउट व्हॉट ही वॉन्ट्स टू एक्सप्रेस, इट इज व्हेरी डिफिकल्ट. ते खूप अवघड आहे की स्वतःला व्यक्त होणं आणि त्या योग्य शब्दांमध्ये व्यक्त होणं. मला आठवतं की पहिल्या कार्यक्रमामध्ये नानांनी केलेला जो वसंत उत्सव होता, समोर किशोरीताई बसल्या होत्या आणि मी उभं राहून हे गात होतो, नाट्यसंगीत गात होतो, कोणची तरी नांदी, आणि त्यांना नाट्यगीत बिलकुल आवडायचं नाही. त्या अशा पदर घेऊन अशा बसल्या होत्या अशा, आणि मला एक क्षण असं अरे बापरे किशोरीताई आले आहेत समोर असं झालं, पण दुसऱ्या क्षणाला मी ते विसरलो होतो. मला जे येतं ते मी उधळून देणार आहे. आणि हे नानांनीच कुठेतरी मला सांगितलं होतं की फजितीला राहुल कधी घाबरू नकोस, की फजितीला पण फजिती एन्जॉय करणं शिक, एन्जॉय करायला शिक, की सेलिब्रेट युअर फॉल्ट्स, समटाईम्स इट हॅपन्स. त्यामुळे वन्स यू गेट इन टू दॅट माइंड सेट की ठीक आहे, मी मला जे येतं ते मी 100% इथे करणार आहे, याची जेव्हा तुम्हाला खात्री असते, तेव्हा मग तो जो सुरुवातीचा एक इंटिमिडेशनचा एक काळ असतो तो निघून जातो कोणत्याही व्यक्तीचा. अँड आय थिंक दॅट्स वॉट इज स्पेशल अबाउट दिस प्रोजेक्ट, म्हणजे इच अँड एव्हरी पर्सन इन्वॉल्व्ड इज व्हेरी शुअर ऑफ हिमसेल्फ. ॲब्सोल्युटली. म्हणजे नाना सर तर आहेच, यू आर देअर, वैशाली ऑल्सो, शी नोज लाइक व्हॉट यू सेड, शी नोज हर ये, शी सेड म्हणजे इतना जी आहे. अँड एव्हरीबडी इज, दॅट्स व्हॉट आय वॉज टॉकिंग टू विक्रम हू इज अरेंज द सॉन्ग, ही इज अ किड लिटरली पुट इन इन बिटवीन ऑल दीज legends. Right. Toh usko bhi dhak do kaha, mom, I want to do my best. I said, no. Just do what you do, what you feel is best. Right. So she was, and Vaishali is like, I want to hear my voice. Yeah. I want to hear what I have done. True. So each and every person was, Nilesh was, I wanted sung the way I wanted sung. Absolutely. So each and every person was very focused on their bit. Right. And then slowly, obviously my job is to bring it right together. आणि ते जसं जसं क्रिएट होत जाताना, दॅट्स वेन यु नो, दॅट्स दी ऍक्च्युअली, आय ऑलवेज से द प्रोसेस इज मोर फन दॅन द रिझल्ट. ऍब्सोल्युटली. इट्स लाईक मी पण आत्तापर्यंत जी काही सगळी कामं केली असतील, नाटकं केली असतील, फिल्म्स केले असतील, मला ही ती जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये इतकी जास्ती मजा येते. रादर देन ते ऍक्च्युअल नाटक होणं आणि त्याच्या तालमी होणं, ही जी मजा असते, तसं गाणं बनताना जी मजा येते, ते केल्यानंतर स्मॉल थॉट पासून ते हळूहळू हळूहळू पीपल स्टार्ट कमिंग इन आणि ते हळूहळू ते इट स्टार्ट ग्रोईंग अँड देन त्याच्यात म्युझिक पडताना ते एव्हरी टाइम यू हिअर इट अगेन यू फील ओके दिस इज गॉन समवेअर. गंध तुझा पावलांचा ओघळला वाटेवर, गंध तुझा पावलांचा. एव्हरी सॉन्ग इज डिफरंट फॉर यू, यू मस्ट सॉन्ग हंड्रेड्स ऑफ सॉन्ग. इन गंध तुझा व्हॉट इज इट दॅट यू विल रिमेंबर की यू नो इट्स दॅट दिस इज व्हॉट कॉट यू बिगिनिंग में. मला असं वाटतं की त्याच्यातला जो एक हळुवारपण आहे ना त्याच्यातली, इट्स सो डेलिकेट यु नो, आणि टू इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी दॅट डेलिकेट. म्हणजे आय डोंट नो इफ आय एम मेकिंग सेन्स, की
एखादं तयारीचं गाणं गाऊ शकतो, पण त्या शब्दांना तुम्ही न्याय देत आहे काय, त्याच्यातला भाव बाहेर येतोय का नाही, आणि तो इतका हळूवार आणि अलगद आहे माहिती आहे का, की टू गेट दॅट राईट इज इन इट सेल्फ आय थिंक वॉज अ व्हेरी बिग चॅलेंज. पण असं आहे की त्याच्याकरता प्रयत्न नाही करायला लागत. म्हणजे मी असं कायम म्हणतो की वेन यू आर एबल टू पॉइंट आउट द एफर्ट्स ऑफ द सिंगर हॅज लॉस्ट द बॅटल. सो ते जितकं नॅचरली येईल, म्हणजे जसं तुम्ही बोलता तसं तुम्ही गाता, इतक्या नॅचरली जेव्हा ते येतं तेव्हा ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतं. आणि मला असं वाटतं की ती जे काही प्रिपरेशन जे झालं असेल ते आधी झालं. गाताना मी इतकं ते एन्जॉय करत गात होतो, मला कळलं होतं ते काय करायचं आहे, आणि त्यामुळे मला असं वाटतं की तो भाव तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल याची मी खात्री देतो, कारण ते खूप मनापासून केलेल्या गोष्टी आहेत. आणि आत्ता तू म्हणतेस तसं प्रत्येक माणूस इतका त्या बाबतीत खात्रीशीर होता, शुअर होता की मला हे माझं बेस्टच. प्रत्येक जण काम करताना असं राखून करतच नाही, प्रत्येक जण असंच करतो, सगळं म्हणजे सगळं जे काय आहे ते ओतूनच करतो. त्यामुळे ही जीव ओतून झालेली जी कलाकृती आहे ती मला असं वाटतं की ही सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना ती कळेल आणि त्यांना ती भावेल आणि आवडेल. अलगुजलवार शीळ घाल तो वेळूत. व्हॉट्स नेक्स्ट फॉर सागरिका अँड राहुल देशपांडे? यू टेल मी. आय नो द प्रॉब्लेम इज हाऊ डू यू बेस्ट दिस, हाऊ डू यू बेटर दिस. वेन समथिंग कम्स अलॉंग इट इज ऑलवेज तुम्हाला असं वाटतं की अरे हे पण आपण करू शकतो, हे पण चांगलं होईल. सो इट्स जस्ट अ मॅटर ऑफ मे बी समथिंग कमिंग अलॉंग द वे. म्हणजे तुला चांगले शब्द मिळाले आणि निलेश आहेच आहे किंवा असा चांगला संगीतकार मिळाला, इट विल फॉल इन टू प्लेस. आय नो बट इट्स इट्स बिकम द प्रॉब्लेम इज ना ते लॅडरमध्ये ना आम्ही इथपासून सुरू केलंय. आय नो मग वरती कसं जायचं, दिस इज अ बिग चॅलेंज. सांगू मला नानांनी सांगितलेली गोष्ट सांगू की एकदा तुम्ही ती हे केलीत की विसरून जायचं हे मी केलंय, त्याच्यात अडकून गेलात की तुम्ही कलाकार म्हणून खुंटता, तुम्ही कुठेतरी बंद होता तुमचं ती प्रक्रिया. त्याच्यामुळे मला कायम असं वाटतं जेव्हा मी कोणत्याही गाण्यामध्ये कॉन्सर्टमध्ये गात असतो, लोक उठून उभी राहतात, टाळ्या वाजवतात, तो एक माहोल बनतो तिथे, ती एनर्जी इज समथिंग एल्स. आणि ते झाल्यानंतर जेव्हा मी उठून उभा राहतो तेव्हा मला कायम असं डोळ्यासमोर माझे आजोबा येतात आणि ते सांगतात की राहुल बेटा तुला काहीच येत नाही, तुला माहिती आहे ना. आणि इट इज सो ऑनेस्ट दॅट, म्हणजे तो जो काही एक आवाज माझ्या कानामध्ये घुमतो की हो मला काही येत, मला काहीतरी समजून घ्यायचं आहे, मला अजून हुडकायचं आहे, तर ते हुडकणं आपलं कायम चालू राहील सागरिका. आणि ही पहिली त्याच्यातली अतिशय मला असं वाटतं की सोनेर सुरुवात आहे आपली. सो इथून पुढे अजून अशाच पद्धतीने आपली पायवाट. अलगुजलवार शीळ घाल तो वेळूत, गंधनाद मोहरला, गंधनाद मोहरला, किरमी जी अंबरात, किरमी जी अंबरात, किरमी जी अंबरात, किरमी. फायनल क्वेश्चन, वी जस्ट सेड की शब्द आणि नाना, म्हणजे ते काही आपण आपल्याला जे नाना माहिती आहे ते थोडं वेगळं आहे. गंध तुझा आणि राहुल देशपांडे, इज इट द सेम, इज इट डिफरंट? हाऊ डिफरंट इज राहुल देशपांडे फ्रॉम गंध तुझा? इट्स नॉट, आय एम द सेम. वेन आय सिंग दॅट सॉन्ग आय बिकम दॅट सॉन्ग, लाईक वेन आय अँड आय एम नॉट सेईंग दॅट, मी उगीचच नाही बोलत आहे. मी कोणचीही भूमिका करत असताना मी ती भूमिका जगतो त्या क्षणापुरती. पण ही जी मला वाटतं गंध तुझ्या पावलांचा जी एक कविता आहे, आतमध्ये मी असाच आहे, त्याच्यामुळे आय एम दॅट. यू डिडंट हॅव टू प्ले इट? नो, नॉट एट ऑल. सो इट वॉज इट्स व्हेरी क्लोज टू व्हॉट यू आर. ॲब्सोल्युटली गुड. सो देन दॅट्स द थिंग, इजंट इट? पीपल गेट टू नो an artist through their art. True.
So then we can say that this particular song, yeah. And when it comes to playback, people have, artists, especially singers, yeah. have to get into different kinds of right. roles and they have to forget themselves. Right. So I guess then Gandha Tuza, if you listen to, you will little bit get to know Rahul Deshpande yeah. better. Gandha Tuja Pavalancha O Ghalala Vatevara Vicharita Thang Tuja Alabagha Parasat.